गुड इवनिंग स्टूडेंट्स, प्रैक्टिस प्रॉब्लेम नंबर 7 247 पेज वरच अपन समजून घेणार आहोत। 247 पान नंबर काढायचे सगळ्यांनी। साईश, सुमित एंड हेमंत वेर इन पार्टनरशिप शेयरिंग प्रॉफिट्स एंड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:2:1। दे डिसाइडेड टू डिझॉल्व देअर पार्टनरशिप फर्म ऑन 31 मार्च 2019 एंड देअर बैलेंस शीट एज ऑन दैट स्टूड एज। ऐसेट साइडला पहा, प्लांट, डेटर, स्टॉक दिलेले। रिलायजेशन अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहून काढायचं। रिलायजेशन अकाउंटच्या डेबिट बाजूला टू संड्री ऐसेट्स अकाउंट, प्लांट, डेटर, स्टॉक टोटल करायचे 2,40,000। या गणितात ऐसेटला कॅश आणि बँक दिलेले नाही, परंतु लायबिलिटी बाजूला बँक ओवरड्राफ्ट दिलेले आहे 39,000। अशा वेळेस आपण बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, हा जो बँक ओवरड्राफ्ट आहे ना, म्हणजे बँकेकडून घेतलेलं अल्प मुदतीचं कर्ज, हे क्रेडिटला मांडायचं 39,000। का क्रेडिटला मांडायचं? कारण लायबिलिटीला क्रेडिट बॅलन्स असतो। त्यानंतर लायबिलिटी बाजू पहा, कॅपिटल दिलेले साईश, सुमित आणि हेमंत 90,000, 60,000, 30,000। रिलायजेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय सन्ड्री लायबिलिटीज, याच्यामध्ये आपल्याला फक्त सन्ड्री लोन आणि सन्ड्री क्रिएटर्स, लोन 12,000 आणि क्रिएटर्स 9,000, टोटल 21,000। आणि हा जो बँक ओवरड्राफ्ट आहे तो आपण कुठं घेतलेला आहे? बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला घेतलेला आहे। त्यानंतर ॲडजस्टमेंट, इट वॉज ॲग्रीड दॅट साईश टूक डिस्चार्ज लोन अँड टू टेक डेटर्स ॲट बुक व्हॅल्यू। साईशने काय केलेले? लोनची जबाबदारी घेतलेली, म्हणजे लायबिलिटी घेतली, लोन लायबिलिटी घेतल्यानंतर रिलायजेशन अकाउंटच्या डेबिट बाजूला टू साईश कॅपिटल अकाउंट लोन टेकन 12,000। याचा सेकंड इफेक्ट, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय रिलायजेशन अकाउंट साईजच्या कॉलममध्ये 12,000। त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 1 परत आहे, अँड टू टेक डेटर्स ॲट बुक व्हॅल्यू। डेटर्स मूळ किमतीला, बुक व्हॅल्यूला घेतलेले, ॲसेट घेतल्यानंतर रिलायजेशनचे क्रेडिटला बाय साईज कॅपिटल अकाउंट डेटर्स टेकन 45,000। याचा सेकंड इफेक्ट, कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू रिलायजेशन अकाउंट साईजच्या कॉलमध्ये 45,000। त्यानंतर प्लांट रिलायज रुपीज 35,000, स्टॉक रिलायज रुपीज 72,000। म्हणजे प्लांट आणि स्टॉक विकून हे पैसे आलेले आहेत रिलायजेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय बँक अकाउंट। प्लांट आणि स्टॉक टोटल करायची 2,07,000। याचा सेकंड इफेक्ट, बँकेच्या डेबिटला, बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिलायजेशन अकाउंट 2,07,000। त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट पहा, क्रिएटर्स वेअर पेड ऑफ ॲट अ डिस्काउंट ऑफ रुपीज 45। क्रिएटर्सचे आपल्याला किती पैसे द्यायचे आहेत? 9,000, बरोबर। याच्यापैकी फक्त आपल्याला 45 रुपये डिस्काउंट मिळतो, म्हणजेच काय करायचं आहे, 9,000 45 रुपये लेस करायचे, 9,000 45,000 करून क्रिएटरचं पेमेंट करायचं। म्हणजेच रिलायजेशन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट क्रिएटर्स 9,000 45,000 करा 8,955। त्यानंतर ॲडजस्टमेंट संपलेले आहेत, लायबिलिटी पेमेंट झाले, लायबिलिटीज केलेले पेमेंट, लोनची जबाबदारी साईश घेणारे, त्यानंतर क्रिएटरचं पेमेंट केलेले। आता आपण पहिला अकाउंट क्लोज करू। पहिला अकाउंट क्लोज करताना पहा, क्रेडिट बाजू 2,73,000 डेबिटचे, ह्यांची बेरीज करायची, ह्याच्यातून वजा करायचं आहे, प्रॉफिट येतो आहे 12,045। आपल्याला वाटून द्यायचं आहे दोनास दोनास एक प्रमाणे वाटल्यानंतर पहा,
दोनास एक म्हणजे पाच ने भागायचं, पाच दुने दहा, दोन उरले, पाच चौक वीस, त्यानंतर चारला भाग जात नाही, शून्य, आणि पाच नऊ पंचेचाळीस, 24,009 सॉरी 2,409 किती गुणायचे, दोन ने गुणायचं, म्हणजे 2,409 चे दुप्पट करायचं, म्हणजेच किती येईल, 24 आणि 24 48, आणि हे 9 9 18 म्हणजे 4,818, परत 2 रेशो आहे 4,818, आणि 1 रेशोसाठी किती येईल 2,409 वाटून दिलं बा प्रॉफिट, टू प्रॉफिट ट्रान्सफर टू साईज सुमित आणि हेमंत टोटल केली. त्याचा सेकंड इफेक्ट कॅपिटलच्या क्रेडिट बाजूला पाय रिलायझेशन अकाउंट इथे घेतलं बा तिघांचा 4,818, 4,818 आणि 2,409. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करू. कॅपिटल अकाउंटची क्रेडिट बाजू पहा 32,409 इथे घेतले 32,409. डेबिटला काहीच नाही वजा करायला, टू बँक अकाउंट फायनल पेमेंट तोच आकडा लिहून काढायचा 32,409. आता सुमितची करूया, सुमितची 64,818 इथं पण डेबिटला काहीच नाही वजा करायला, तोच आकडा लिहायचा 64,818. साईजचे पहा 1,06,818 इथं लिहिलं डेबिटला, याच्यातून 45,000 लेस करायची, आणि मग याच्यातून वजा केल्यानंतर येईल 61,818. याला टू बँक अकाउंट फायनल पेमेंट हे पैसे देऊन टाकायचे, जे पैसे क्रेडिटरचा आपण सेकंड इफेक्ट केला आहे बरोबर, टू बँक क्रेडिटरचे पैसे देऊन टाकले होते बाय रिलायझेशन 8,955. आता हे तिघांची पेमेंट करून टाकायचं बाय साईश कॅपिटल, बाय सुमित्स कॅपिटल आणि बाय हेमंत्स कॅपिटल. 61,818 सुमितचं, 64,818 आणि हेमंतचं 32,409, आणि आपलं बँक अकाउंट टॅली होतं 2,07,000. ह्या गणितामध्ये फक्त एकच महत्त्वाचं आहे की ॲसेट बाजूला कॅश बँक दिलं नाही आणि लायबिलिटी बाजूला बँक ओव्हरड्राफ्ट दिलेलं आहे 39,000. अशा वेळेस बँकेच्या क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन बँक ओव्हरड्राफ्ट 39 घेतलेले आहे, एवढं लक्षात ठेवायचं. बाकी गणित एकदम सोपं आहे. आता आपण सॉल्व प्रॉब्लेम 6 समजून घेतले आणि प्रॅक्टिस प्रॉब्लेम एकूण 7, म्हणजे 6 आणि 7 13 गणितं आपण सिम्पल डिझोल्युशन समजून घेतलेली आहेत. आता आपण उद्यापासून डिझोल्युशनचा दुसरा टाईप सुरू करतो आहे, वन पार्टनर इन सॉल्व्हंट. हे सिम्पल डिझोल्युशनचे 13 चे 13 गणितं तुम्ही वहीत लिहिले पाहिजे, पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा आणि त्याचा सराव केला पाहिजे. उद्यापासून आपण दुसरा टाईप डिझोल्युशनचा सुरू करणार आहोत. ओके.